111 जणांना आपण नियुक्त्या कधी देणार? माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 डिसेंबरला 1032 नियुक्त्या देताना सांगितलं होतं, 1 महिन्यात देऊ. 1 महिन्यापेक्षा जास्त झालेलं आहे. 111 या उमेदवारांना ईडब्ल्यूएसच्या आपण नियुक्ती कधी देणार आहात? अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, MPSC परीक्षेअंतर्गत 2019 मध्ये आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019 मधील निवड झालेल्या पात्र उमेदवाराला नियुक्ती कधी मिळणार या संदर्भातला हा अति महत्त्वाचा प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या परीक्षेच्या अनुषंगाने राबवलेली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची नियुक्ती मिळावी यासाठी अनेक उपोषण आंदोलनं केली. तसेच कदाचित याबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित केल्यानंतर 1143 पैकी 1032 उमेदवारांना सरकारने 1 डिसेंबर रोजी नियुक्त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत, 1 डिसेंबर 2022 रोजी. परंतु माझा स्पेसिफिक प्रश्न असा, अध्यक्ष महाराज, की ईडब्ल्यूएस कोठ्यातून पात्र ठरलेल्या 111 उमेदवारांना नियुक्त्या अद्याप प्रलंबित आहेत. अध्यक्ष महाराज, ज्यावेळेस ही जाहिरात निघाली होती त्यावेळेस हे 111 उमेदवार मराठा आरक्षणामधून या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन झालं होतं. नंतर आरक्षण रद्द झालं आणि रद्द झाल्यानंतर त्यांना ईडब्ल्यूएसची सवलत देण्याच्या संदर्भातला निर्णय झाला आणि सवलत दिल्यानंतर आता ह्या 111 जणांना आपण नियुक्त्या कधी देणार? माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 डिसेंबरला 1032 नियुक्त्या देताना सांगितलं होतं, 1 महिन्यात देऊ. 1 महिन्यापेक्षा जास्त झालेलं आहे. 111 या उमेदवारांना ईडब्ल्यूएसच्या आपण नियुक्ती कधी देणार आहात? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की ज्यावेळी मराठा आरक्षण देण्यात आलं त्याच्यानंतर मराठा आरक्षण रद्द झालं, त्याच्यानंतर 1032 लोकांना आपण नोकऱ्यांचं नियुक्तीपत्र देखील सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आलं आणि त्याच्यानंतर काही उरलेली जी 111 मुलं होती ती न्यायालयामध्ये गेली. न्यायालयामध्ये गेल्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण मॅटकडे पाठवलं आणि 111 पैकी 17 उमेदवारांना, जे ईडब्ल्यूएस टू ईडब्ल्यूएस आहेत, त्यांना 17 उमेदवारांना नियुक्ती देण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे. परंतु 94 उमेदवारांच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा 4 तारीख दिलेली आहे. त्या 4 तारखेला शासनामार्फत 94 च्या 94 मुलांना SC BC मधनं ईडब्ल्यूएस जे आहेत त्या 94 मुलांना नोकऱ्या कशा मिळतील यासाठी शासन पूर्णतः प्रयत्न करणार आहे आणि त्यांना नोकरी देण्यासाठी शासन कटिबद्ध.